नमस्कार, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्ट्रॉबेरी मिल्कशेक दाखवते आहे. खूप छान डिलिशियस रेसिपी आहे, तुम्ही नक्की घरी करा. अगदी घरी करण्यासारखी सोपी पद्धत आहे, नक्कीच तुम्ही बनवू शकाल. अंदाजे मी 10-11 स्ट्रॉबेरी घेतलेली आहेत, त्याचे पानं वगैरे काढून मी त्याचे तुकडे बनवून घेते. अगोदर स्वच्छ पाण्याने धुतलेल्या होत्या, छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत. सर्व तुकडे घाला, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात काही साहित्य टाकायचं आहे. साखर घालते आहे मी, अगदी 3 चमचे घालते. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त घाला, कमी आवडत असेल तर कमी घाला. त्यानंतर दूध घ्यायचं आहे आपल्याला 1 ग्लास, त्याच्यातलं अर्धं दूध आत्ता घालणार आहे मी, नंतर अर्धं दूध आपल्याला वापरायचं आहे. आता हे मी मिक्सरला लावून बारीक करून घेते. पेस्ट बनवून घेतलेली आहे. वाह, किती सुंदर कलर दिसतो आहे, पहा मस्त कलर आलेला आहे. आता आपल्याला याच्यात आईस्क्रीम घालायचं आहे. हे 10 रुपयेवालं आईस्क्रीम आहे, तयारच आईस्क्रीम मी आणलं आहे. व्हॅनिला फ्लेवरचं आहे आईस्क्रीम. अंदाजे 2 चमचे आहे हे मोठे चमचे, म्हणजे 1-4 चमचे आपल्याला आईस्क्रीम वापरायचं आहे. आता हे राहिलेलं दूध 1/2 ग्लास होतं ते आपल्याला घालायचं आहे त्याच्यात, आणि परत एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जास्त फिरवू नका, गरम होऊन द्यायचं नाही आहे आपल्याला. तयार आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक. असा कलर आलेला आहे, चव तर अतिशय उत्कृष्ट झालेली आहे. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे आपलं मिल्कशेक तयार आहे. तयार मिल्कशेक मी ग्लासमध्ये ओतून दाखवते तुम्हाला. सर्विंग तर झालंच पाहिजे शेवटी, म्हणून एक स्ट्रॉबेरी आपण ठेवलेली होती, ती कट करून मी ग्लासला अडकवते. तयार आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक.